महत्त्वाची बातमी येथे इंदूर पुणे एसटी नर्मदा नदीत कोसळली तर मध्य प्रदेशातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे. मध्य प्रदेशातील इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झालाय. बस नर्मदा नदी पुलावरून नदीत कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची आहे तर 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. मध्य प्रदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने 15 जणांना वाचवण्यात यश मिळवलंय तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. या बसवर अमळनेर आगाराचा चालक चंद्रकांत एकनाथ पाटील ड्युटीवर असल्याचंही निष्पन्न झालंय. खालघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने बस 25 फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्यात भरलेल्या नदीपात्रात कोसळली. यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले तर अँब्युलन्सद्वारे धामणोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 30 ते 35 प्रवाशी बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर तसेच अमळनेरच्या आगार प्रमुख अर्चना फदाणी यांनी देखील दुजोरा दिलाय. मध्य प्रदेशातील बलकवडा येथील खल टाका येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली तर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम आता सुरू झालंय. इंदूरहून पुण्याकडे ही बस जात होती तर मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस नर्मदा नदीच्या पुलावरून नदीत कोसळली. बसमध्ये सुमारे 50 प्रवाशी असल्याचंही सांगितलं जात आहे तर आतापर्यंत 12 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 15 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.